10 विविध प्रकारच्या गुन्ह्यात फरार असलेल्या कुख्यात आरोपीला गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 पथकाने तांत्रिक माध्यमाच्या सहाय्याने तपास करून बुटीबोरी परिसरातून अटक केली आहे. आरोपी अमोल महादेव राऊत असल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपीकडून सोन्या चांदीचे दागिने, USA डॉलर, दुचाकी व मोबाईल असा एकूण 44,61,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे. तसेच ओट्याचे नाव असून तो टेलरिंगचे काम करतो. दिवसा कपडे शिवणारा अमोल रात्री सराईत चोर व्हायचा आणि एकट्यानेच घर फोडून करायचा. त्याच्या चौकशीतून आणखी गुन्हे समोर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 1 पथकाने ही कारवाई केली. दिवाळीच्या कालावधीत सोनेगाव व प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 10 घरफोड्या झाल्या. 21 दिवसात शहरात 55 घरफोड्यांची नोंद झाली. यामुळे पोलीस यंत्रणेला घाम फुटला होता. वरिष्ठांनी फटकारल्यानंतर चोरट्याच्या तपासाला सुरुवात झाली. पोलिसांनी घरफोडी झालेल्या दुपारे लेआउट, सोनेगाव, भेंडे लेआउट, प्रतापनगर परिसरातील CCTV पाहणी केली. त्यात संशयास्पद आरोपी दिसला. दरम्यान बुधवारी अमोल बुट्टीबोरी परिसरात संशयास्पदपणे फिरत होता. एके ठिकाणी चोरी करत असताना लोकांची नजर त्याच्यावर गेली. पकडले जाण्याच्या भीतीने अमोलने दुचाकी सोडून पळ काढला. बुट्टीबोरी पोलिसांनी दुचाकीची झडती घेतली असता त्यात दागिने व रोख रक्कम सापडली. अमोल हा सराईत चोरटा असल्याची बाब पोलिसांच्या लक्षात आली. पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली असता तेथे देखील रोख रक्कम व दागिने आढळले. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 1 पथकाने देखील तिकडे धाव घेतली. त्याच्या वर्णनावरून शोध सुरू झाला. अखेर त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले. चौकशी दरम्यान त्याने 10 घरफोड्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून 44,61,000 माल जप्त करण्यात आला. पोलीस निरीक्षक सुहास चौधरी, राजेंद्र गुप्ता, प्रवीण महामुनी, सचिन भोंडे, बबन राऊत, विनोद देशमुख, नितीन वासनिक, सुनीत गुजर, मनोज टेकाम, सुशांत सोडंके, हेमंत लोणारे, शरद सांभारे, सोनू भावरे, योगेश वासनिक, रितेश तुमडाम इत्यादींनी ही कारवाई केली. पोलीस आयुक्तांनी या पथकाला 50,000 रिवॉर्ड घोषित केले आहे. जी पिछले 15-20 दिनों में दिवाली के समय में काफी लोग बाहर गए हुए थे. पुलिस ने सोनेगा और आरपी नगर में काफी चोरी की वारदातें बढ़ गई थी. पुलिस ने सोनेगा अंतर्गत बांदे लेआउट, पन्ना से लेआउट और आरपी नगर, प्रताप नगर में दीनदयाल नगर इस जगह पर काफी चोरियां बढ़ गई थी. काफी बड़ा अमाउंट उसमें जा रहा था. तो शुरुआत की चोरी से हमने जब कॉन्सल्ट किया तो हमको ऐसे दिखा जिस घर में चोरी हुई है उन घर के जिनके सीसीटीवी कैमरे से उनके DVR भी चोरी गए हुए हैं. इसलिए हमें आजू बाजू पड़ोस के घर से जब हमने फुटेजेस हासिल किए हमको दिखा कि एक सिंगल आदमी आता है जो हेलमेट पहन के रहता है और हेलमेट पहनकर ही उसकी बाइक साइड में पार्क कर घर में एंट्री करके चोरी करता है. उस हिसाब से उसने पूरी चोरियां की तब हमको मालूम हुआ और मैक्सिमम घर में जहां जहां सीसीटीवी कैमरेज थे सभी जगह से उसने DVR चोरी किया था. तो हमको ये मालूम हुआ कि ये चोरी करने वाला एक ही आदमी है जिसका मोड़स एक ही है. हमने जब पुराना रिकॉर्ड जब चेक किया तो हमको मालूम हुआ कि ICMOB एक ही चोर की है जिसका नाम है अमोल राउत जो बुटीबोरी का रहवासी है. उसको हमने जब घर दबोचा तब उसने सारे गुने कबूल किए. लगभग उसने 10 चोरियों करने की मालूम हमको दी और पूरा तपास करने के अंत में हमने उसके पास से टोटल 44,61,950 रुपीज का माल जब्त कर लिया है.